हॅलो फ्रेंड्स, नमस्ते आणि वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा माझा एलजीचा फ्रिज पाहणार आहोत। हा एक साईड बाय साईड फ्रिज आहे। ह्याच्या राईट हँड साईडला ना पूर्ण फ्रिज आहे आणि लेफ्ट हँड साईडला पूर्ण फ्रीजर आहे। तर ह्याचं जे फिनिशिंग आहे ते ग्लास फिनिशिंग आहे आणि या फ्रिजमध्ये तीन असे युनिक फीचर्स आहेत जे इतर फ्रिजमध्ये आपल्याला नाही पाहायला मिळत। तर ते काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर ग्लास असल्यामुळे तुम्ही बघू शकता की किती रिफ्लेक्शन येत आहे। मी तुम्हाला एकदम जवळ जाऊन दाखवते। हे पहा, माझा मोबाईल सुद्धा किती क्लिअरली दिसतंय। असं वाटतंय की आपण आरशातच बघतोय। खूप सुंदर दिसतं आणि ह्यामध्ये ना व्हाईट कलरचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे, पण आम्ही ब्लॅक चूज केला कारण का माझ्या ज्या किचनचं थीम होतं ते ब्लॅक आणि येल्लो होतं, तर त्याच्याबरोबर ना हा ब्लॅक कलर छान कॉम्प्लिमेंट करतोय। आणि फ्रीजवर तुम्ही बघाल तर इथे त्याचा कंट्रोल पॅनल आहे जिथे आपण टेम्परेचरही करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो। पण सध्या माझा फ्रीज जस्ट इन्स्टॉल झाला आहे, आम्ही चालू नाही केला आहे, त्यामुळे ना ह्याचं सेटिंग कसं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवीन। तर इथे त्यांनी मेंशन केलं आहे एफिशियंट एनर्जी सेव्हिंग विथ इन्व्हर्टर लाईन कंप्रेसर लेस नॉईज। खरंच याचा आवाज खूप कमी आहे। जेव्हा ते दादा आले होते ना इन्स्टॉलेशनला, त्यांनी आम्हाला ऑन करून कूलिंग वगैरे चेक करायला दाखवलं होतं आणि अजिबात आवाज आला नाही। म्हणजे ना असं वाटतच नाही की इकडे फ्रिज ठेवला आहे। माझा जो जुना फ्रिज होता त्याचा खूप आवाज यायचा कारण का तो जुना सुद्धा खूप झाला होता। आणि टेम्परेचर कंट्रोल वायफायनी करू शकतो आपण, मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेनच पुढे जाऊन। आणि हा एलजीचा आहे ॲज आय सेड, आणि यावर ना 10 इयर्सची कंप्रेसर वॉरंटी आहे। मोस्टली सगळ्याच फ्रीजला 10 इयर्स कंप्रेसर वॉरंटी मिळतेच। आणि या फ्रीजचा एक स्पेशल पार्ट म्हणजे ना हा एक पोर्शन आहे, हा पहा। तर हा काय युनिक फीचर आहे चला आपण बघूया। तर आपल्याला काय करायचं आहे ना, फक्त इथे असा प्रेस करायचं आहे। हे प्रेस केलं की हे असं ओपन होतं आणि इथे आपल्याला हा एक कंपार्टमेंट मिळतो। तर तुम्ही इथे थंड पाण्याच्या बॉटल्स ठेवू शकता किंवा असे काही आयटम्स जे ना आपल्याला रेग्युलरली लागतात, जसं दूध लागतं, आलं लसूण मिरची कोथिंबीर वगैरे रेग्युलरली लागतं, तर ते आयटम्स इथे आपण ठेवू शकतो। म्हणजे काय ना, एव्हरी टाइम आपल्याला पूर्ण फ्रीज ओपन करायला नको। आणि पूर्ण फ्रीज आपण जर सारखा ओपन बंद केला ना तर कूलिंग थोडंसं अफेक्ट होतं, तर त्यासाठी ना हा एक पोर्शन दिला गेला आहे। तर हा फीचर खूपच मस्त आहे, आम्हाला खूप जास्ती आवडला। आणि बंद करायला सेम फक्त प्रेस केलं की ते बंद होतं। तर आता आपण बघूया की आतमधून हा फ्रिज आता कसा दिसतो। आणि फ्रिज घेताना ना आपल्याला मेक शुअर करायचं आहे की फ्रिज आणि जी तुमची वॉल असते ना त्यामध्ये ऍटलिस्ट 4 इंच म्हणजे 4 बोटांचं ना अंतर असलंच पाहिजे। नाहीतर ना काय होतं, फ्रिज खूप जास्ती गरम होतो आणि मग आतमधलं कूलिंग बरोबर होत नाही। तर हा पॉइंट खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे नवीन फ्रिज घेताना। फ्रिज ओपन करायला ना यावर हँडल्स नाही आहेत। आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट, कारण का हँडल्स असलं की ते जरा पुढे येतं आणि मग ते लागू शकतं। तर इथे ना त्यांनी एक फट दिली आहे, ही पहा अशी। तर आपल्याला काय करायचंय, आपले जे फिंगर्स आहेत ते ह्यामध्ये टाकायचंय आणि पुल करायचंय, म्हणजे फ्रिज ओपन होतो। तर हे पहा असं पुल करायचंय। तर फ्रिज आतमधून असा दिसतो। तर आपण पाहूया की एक एक सेक्शन कसा दिला आहे। तर सर्वात वरती आहे हे डेअरी सेक्शन, इथे लिहिलं सुद्धा आहे डेअरी कॉर्नर। हे आपल्याला फक्त असं वरती करायचं, म्हणजे डेअरीचं सामान जे असतं ते आपण काढू शकतो आणि हे असं बंद करायचंय। त्याच्या खालती इथे एक शेल्फ दिला आहे आणि त्यासोबत ना हे बास्केट सुद्धा आपल्याला मिळालं आहे। तर तुम्ही हे इथे वापरू शकतात किंवा कुठेही फ्रीजमध्ये वापरू शकता। आणि त्याच्या खालती हा एक सेक्शन आहे। तर इथे आपल्याला हे असं पुल करायचंय, तर मग हे असं ओपन होतं। तर हा ना हा तोच सेक्शन आहे जो बाहेर ना मी तुम्हाला दाखवला होता ना की ओपन होतो, म्हणजे आपल्याला पूर्ण फ्रीज ओपन करायची गरज नाही, तो हा सेक्शन आहे। तर इथे त्यांनी हे जे प्लास्टिकचं कव्हर दिलं आहे, म्हणजे जे कूलिंग आहे ना फ्रीजचं ते तसंच राहणार। आणि त्याच्या खालती हा अजून एक शेल्फ आहे, हा पहा, हा सुद्धा खूप जास्ती मोठा शेल्फ आहे, भरपूर यामध्ये सामान राहू शकतं। तर आता आपण इथं इकडचं सेक्शन पाहूया। तर इथे पहा, इथे कूलिंगसाठी हे एअर वेंट दिलं आहे, इथे सुद्धा आहे, म्हणजे एअर सगळीकडे इक्वली स्प्रेड आउट होणार। आणि त्याचे फ्रीजचे सगळे डिटेल्स इथे त्यांनी आपल्याला मेन्शन केलेले आहे, मॉडेल नंबर वगैरे। तर हा जो फ्रीज आहे ना त्याचा मॉडेल नंबर हा आहे GC हा वाला। तुम्हाला इनकेस हा सेम घ्यायचा असेल तर इथे मी मेन्शन केलं आहे।
मग फ्रीजचं वेट आणि हे सगळं डिटेल्स इथे दिलेले आहेत. इन केस तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. मग हा एक सेक्शन आहे, इथे सुद्धा एक सेक्शन आहे आणि त्यांनी इथे सुद्धा एअर वेंट्स दिलं आहे म्हणजे कूलिंग इक्वल राहणार. हा थर्ड सेक्शन आहे, याला सुद्धा एअर वेंट्स आहे आणि इथे सुद्धा त्यांनी दिलं आहे. आणि हा फोर्थ पार्ट आहे, त्याच्या खालती आपल्याला दोन बॉक्सेस मिळणार व्हेजिटेबल्स साठी आणि फ्रुट्स साठी. तर हे असं खालनं इथनं ओपन होतं, हे पहा. बास्केटची साईज सुद्धा खूप छान आणि मोठी आहे. तर आणि हे खालचं ना आपण हे असं वरणं सुद्धा ओपन करू शकतो, हे पहा असं, किंवा नॉर्मल पुल आउट सुद्धा करू शकतो. तर हा असा दिसतो. आणि या फ्रीजमध्ये ना जी लाईट आहे ती त्यांनी अशी व्हर्टिकल दिली आहे म्हणजे पूर्ण फ्रीजमध्ये इक्वल लाइटिंग सुद्धा होईल. तर आपल्याला किती सेक्शन्स मिळतात बघा, 1, 2, 3 आणि 4, चार सेक्शन्स आपल्याला सामान ठेवायला आहे आणि दोन ड्रॉवर्स आहेत फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ठेवायला. आणि या साईडला आपण बघितलं तर वरचं आहे डेअरी कॉर्नर, 1, 2, 3 आणि 4, तर इथे आपल्याला चार सेक्शन्स मिळणार आहेत. तर चला आता आपण फ्रीजर सेक्शन बघूया कसा आहे. उघडायला अगेन सेम कन्सेप्ट आहे, जस्ट पुल करा तर ओपन होतो. तर अगेन इथे पण सेम दिलं आहे, हे पहा वर्ण एअरवेंट दिलं आहे. मग शेल्फ आहे, इथे पण चार शेल्फ आहेत, 1, 2, 3, 4 आणि सेम दोन ड्रॉवर्स दिले आहेत. तर अगेन हा ड्रॉवर असा ओपन होतो आणि हा ड्रॉवर असा सुद्धा ओपन होतो आणि खालनं सुद्धा ओपन होतो, विच एव्हर वे यू आर कम्फर्टेबल आपण युज करू शकतो. आणि याला सुद्धा लाईट साईडने दिली आहे. फ्रीजरचा जो डोर सेक्शन आहे तो पण सिमिलर आहे, फक्त थोडासा चेंज आहे. तर इथे वरती एक शेल्फ आहे, त्याच्या खालती एक शेल्फ आहे. मग इथे ना एक आईस मेकर दिला आहे, तर आईसचं पाणी आपण ह्यामध्ये भरू शकतो इथे. तर आय थिंक हे असं, तर आपण हे काढून इथे पाणी भरू शकतो, मग आईस जमणार. आणि आईस जमलं की आपल्याला इथे त्यांनी हे दिलं आहे, तर आपण हे असं टर्न कर केलं की हे पहा आता फ्रीज, तर सगळे जे बर्फ आहे ते इथे कलेक्ट होणार. तर हे आपण असं पुल आउट करून काढू शकतो. तर अगेन हा आहे थर्ड सेक्शन आणि हा आहे फोर्थ सेक्शन. तर सेम कन्सेप्ट आहे, चार सेक्शन डोरला आहेत, चार सेक्शन स्टोरेजसाठी आहेत आणि दोन ड्रॉवर्स आहेत ज्याच्यामध्ये इथे त्यांनी फिश आणि मीठ लिहिलं आहे. म्हणजे ना वास वगैरे बाहेर येणार नाही, काय काय जणांना आवडत नाही, तर इनकेस. आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला जे हवं ते सामान तुम्ही ॲज सच ठेवू शकता. तर असं हे कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला हा फ्रीज कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी काही स्टोरेज ऑर्गनायझिंगचे सजेशन्स असेल तर ते सुद्धा सांगा, मला खूप उपयोगी पडतील. तर हा आहे फ्रीजचा कंट्रोल पॅनल. तर तो आपल्याला यामध्ये जर काहीही चेंजेस करायचे असेल तर आपल्याला इथे फक्त प्रेस करायचं आहे. तर सध्या ना हे लॉक आहे, तर आता आपण यामध्ये काहीही चेंजेस नाही करू शकत. तर सर्वात पहिले आपल्याला हे अनलॉक करायचं आहे. तर आपल्याला इथे फक्त 3 सेकंद दाबून ठेवायचं आहे, मग ते अनलॉक होतं. हे पहा आता जे ताळं होतं ते ओपन झालं. मग आता आपण इथे काहीही चेंजेस करू शकतो. तर आता जर इथे आपल्याला चेंज करायचं असेल सेटिंग्स, तर हे आहे फ्रीजचं सेटिंग सर्वात वरती. तर हे आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला इथे फक्त असं क्लिक करायचं आहे, तर ते ऑटोमॅटिक चेंज होतं. तर आता मी परत 3 वरती ठेवलं. सेम वे हे फ्रीजरचं टेम्परेचर आहे, ते सुद्धा आपण चेंज करू शकतो. हे आहे वायफाय, तुम्ही जर वायफाय ऑन ठेवलं ना तर मग आपण मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा हे जे टेम्परेचर्स आहे ते चेंज करू शकतो. म्हणजे आपण कुठेही असलो तरी आपण चेंज करू शकतो. आणि हे आहे एक्सप्रेस फ्रीजर. तर एक्सप्रेस फ्रीज म्हणजे काय माहिती, जर आपल्या घरी अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला अचानक असा बर्फ वगैरे पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, हे एक्सप्रेस फ्रीज जो मोड आहे तो ऑन करू शकतो आणि अर्ध्या तासात तुमचा बर्फ वगैरे जमतो. आणि ह्यामध्ये एक ऑटो फीचर आहे की अर्धा तास झाला की ऑटोमॅटिक परत टेम्परेचर त्याच्या नॉर्मल जे तुमचं सेटिंग असेल त्यावर येतो. आणि हे आहे लॉक.
आणि वायफायचं अजून एक फीचर काय आहे माहिती आहे, जर फ्रीजमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर आपण वायफाय ऑन करायचं आणि ते कनेक्ट होणार सर्व्हिस सेंटरला आणि त्यांना तिथे बसल्या बसल्या कळणार की फ्रीजमध्ये कुठचा पार्ट खराब झाला आहे. तर मी दाखवते तुम्हाला आतमध्ये, तर हे पहा इथे पण दिलंय त्याने, हे बघा स्मार्ट डायग्नोसिस. आपल्या फ्रीजच्या वायफाय ऑन केल्याने समोर जो टेक्निशियन असेल ना तर त्याला समजेल की कुठचा पार्ट यामध्ये खराब झाला आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांना यायची गरज नाही आहे आणि मग काय होतं आपले व्हिजिटिंग चार्जेस सुद्धा वाचतात. प्ले स्टोर मधनं आपल्याला एलजी थिन क्यू हा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि आपलं जे अप्लायन्स आहे, माझ्या केसमध्ये आता जो रेफ्रिजरेटर आहे तो मला रजिस्टर करून घ्यायचा आहे. फ्रीज आपला रजिस्टर झालेला आहे आणि इथे तुम्ही आता जो फ्रीजचं टेम्परेचर आहे ना ते पाहू शकता. तर इथे आपल्याकडे तीन ऑप्शन्स असतात, फ्रीज, फ्रीजर आणि एक्सप्रेस फ्रीजचं टेम्परेचर चेंज करायचे. तुम्ही जर दोन आकड्यावरती वरती क्लिक केलं ना तर इथे आपल्याला ऑप्शन मिळतो टेम्परेचर कमी किंवा जास्ती करायला. हे वायफाय थ्रू होतं त्यामुळे आपण कुठेही असलो तरी हे टेम्परेचर चेंज करू शकतो. तर इथे आपल्याला अलर्ट आला आहे की चेंजिंग टेम्परेचर्स मे स्पॉइल अ फ्रीज फूड. तर आपल्याला जस्ट कन्फर्म करायचं आहे की आपण शुअर आहोत का. आपण एकदा कन्फर्म केलं की ते टेम्परेचर चेंज होऊन जातं. सिमिलरली फ्रीजरचं टेम्परेचर सुद्धा आपण इथे चेंज करू शकतो. तर आता मी इथे नाही चेंज केलं आहे आणि हे आहे एक्सप्रेस फ्रीज. तर एक्सप्रेस फ्रीजचा जर मोड आपल्याला ऑन करायचा असेल तर आपल्याला तिकडे फक्त जाऊन ते ऑन करायचं आहे.